मंडळी राम राम घोंगडे की दुनिया मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी पावसाळ्याचे दिवस आहे, दाबून पाऊस होऊन राहिला. इतका पाऊस होऊन राहिला की जे टकले होते त्याचं इतकं ओलीत झालं की त्याच्या डोक्यावर केस उगवले, ज्याचे दाट केस होते त्याच्या पाण्यानं होऊन गेले, इतका पाऊस होऊन राहिला. म्हणजे सगळ्यात जास्त राग होऊन राहिला या पावसाळ्यात त्या लोकांचं जे गड्ड्याले नाव ठेवून राहिले. चॅनलवाले अमक्या शहरात गड्डे, तमक्या शहरात गड्डे, अमक्या शहरात. अरे तुम्हाला काही चांगलं पावल्या झाले की नाही? हा आमच्या काही काही दोस्त आहे त्यांना तर बापा बापा हे वृत्तचित्र बनवले खड्ड्यावर. मला सांगा तुम्ही, म्हणजे तुम्हाला मी सांगून राहिलो, तुम्ही मोटिवेशनल लेक्चर ऐकायला जाता, प्रेरणादायी व्याख्यान, अमका आला का त्याचं व्याख्यान ऐकायला जा, तमका आला का त्याचं व्याख्यान ऐकायला जा, व्हिडिओवर ऐकायला जा. पण तुम्हाला सांगू भाऊ, गड्ड्यासारखा मोटिवेशनल गुरुच नाही आहे त्याला. अजून म्हणसान काय सांगून राहिला, काही सांगते का गड्डा कुठे गुरु आहे का? अरे हो ना, मा सांगा, मला सांगा, हे असं गड्ड्याची काही फॅमिली आहे काय? जशी माझी फॅमिली होती, बा माय बाबा होते, माय आबाजी होते, त्याचे बाबा होते, समजा म्हणजे आजा आबा पंजा असे सारे होते, त्याचे होते, त्याच्यानंतर मी आलो. अशी गड्ड्याची कोणची फॅमिली आहे का? नाही. गड्ड्याचं कोणतं बियाणं आहे का? गड्डे पेरले? नाही. गड्डे पावसातून पळतात काय? नाही. गड्डे खाडून उगवतात काय? नाही. म्हणजे गड्डे हवेने येतात काय? नाही. गड्डा एकमेव असा आहे की जो स्वतःहून उगवते असा. म्हणजे कोणता गड्डा असा पाहिला का तुम्ही? असं म्हणते का बा त्याचं का पाहा लागते बा त्याचे मोठे मोठे गड्डे आहे? हा, गड्डा स्वतःहून उगवते असा. पहिले लहानसा राहते आणि मग स्वकर्तृत्व मोठा होत 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 इतका मोठा होते तो का टाइम पडल्याने रस्ता दिसत नाही पण गड्डा दिसत. आता हे व्हेरायटी तुम्ही घ्यान का नाही घ्यासान गड्ड्याची? मला सांगा, घ्यासान का नाही घ्यासान? अरे घेतली पाहिजे ना आपण. हा, आपलं कसं आहे, आपल्याला काही यश भेटलं नाही का आपण म्हणतो तर काय लग्गा चालते, त्याचं काय शेटिंग आहे, अमक्याचं काय, हा तिथं काय त्याच्या जातवाल्याचंच काम होतं, आपल्याला काय पैसा कमी पडला, आपले काय अमक नाही आहे, आपलं काय तमक नाही आहे, माझ्यासाठी काय मा बापानं काही नाही ठेवलं, माझ्यासाठी काय मी किने दिसायला किनी डोंबळा हागून त्याच्यान झाला, मी किनी उंचा, मी किनी डुमना, मी किनी बारीक, मी किनी मोठा, इतके कारण सांगतो आपण की ज्याची लिमिट नाही. खड्डे तो कोणचं कारण ऐकलं का? हा, का सिमेंटची सळक आहे तर मी येत नाही बा, डांबराची सळक आहे तर येईन बा, मी पानंद रस्ता आहे तर मी येईन नाही बा, खेड्यात आहे तर मी येईन नाही बा, शहरातच मी येईन बा, मुंबईतच मी येईन बा, असं आहे का खड्ड्याचं? हा, गावातला साधा मुरमाड रस्ता असू द्या, डांबरी रस्ता असू द्या, सिमेंटचा रस्ता असू द्या, आता तर पेवर लावतात लोक, पेवर असू द्या, भेटे काय कोणाले? हा हा, अरे धमकच त्याच्यात इतकी राहते की तू कोणचाही रस्ता लाव ना त्याच्यावर तो गड्डा आल्याशिवाय राहा. गड्ड्यापून आपण हे घेतलं पाहिजे. दुसरं गड्ड्याचं मला एक वैशिष्ट्य वाटतं, गड्डा असा आहे की जो पुऱ्या देशाला जोडते. तुम्ही देशातल्या कोणत्याही शहरात जा, तुम्हाला असं वाटतच नाही का आपण दुसऱ्या गावात आलो, काऊन का घराबाहेर पडले का गड्डा, त्या गावात गेले का गड्डा, असं वाटते अरे या गल्लीत त्या गल्लीत गेलो काय. हे वैशिष्ट्य कोणच्याही गावात जा. मला तर एकदा मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर एकदम इतका मोठा खड्डा दिसला, मला लढू झाला ना तिथं, म्हटलं सांगा झालं, म्हणजे लोकांना घराचा दूर आहे हे वाटलं नाही पाहिजे म्हणून सरकारनं काय काय नाही करा, मग गड्ड्यानं काय काय नाही करा सरकारने, सरकारचा काही दोष नाही. मला सांगा, सरकारनं काय लहान प्रयत्न केले गड्डे डुबवासाठी? लहान प्रयत्न केले का? करोडो अब्ज रुपये खर्च केले, कोणतं मागं लागते का इतक्या? पण गड्डा हिंमत हारला काय? हा, तुम्ही आजकाल जर अशी इडी पिडी मागं लागल्या बातच लोक पार्ट्या बदलते, गड्ड्यानं तसं केलं का? अरे लहान करोडो रुपये हो वापस आहेस गड्ड्या सडकीवर. हा, भेटे काय? तो मी तर म्हणतो गड्ड्यासारखं राजा म्हणजे जिद्द त्याची गड्ड्याची घेतली पाहिजे. आपला बा आपण पोलिओ गायब केला, आपण तो देवीचा रोग गायब केला, आपण पाकिस्तानला 3 खेप गपकणी दिले, गड्ड्याचं नाही जमला काही. जिद्द असली पाहिजे तशी गड्ड्यासारखी असली पाहिजे मित्र, अशी गड्ड्यासारखी असली पाहिजे, साधा विषय नाही हा गड्डा. दुसरं तुम्ही पाहिलं असेल की गड्ड्याजवळ भेदभाव नाही आहे, हा मा तो पर का, असं नाही आहे. सरकारी नोकर आहे तर त्याची टंगडी नाही तोडणार, त्याला निस्त जखम होईन, आणि प्रायव्हेटवाला आहे त्याची टंगडी तुटीन, श्रीमंत आहे तर त्याला फक्त खर्च टीन, गरीब आहे तर त्याचा हात गळ्यात घालीन, बाई आहे तर तिला काहीच नाही करीन, माणूस आहे तर त्याला दुमता तिमता पाडीन, असं काही आहे का? नाही. माणूस असो, बाई असो, गरीब असो, श्रीमंत असो, डोंबळा असो, गोरा असो, ठेंगणा असो, उच्चा असो, प्रायव्हेट असो, सरकारी असो, साहेब असो, चपराशी असो, कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, भाषेचा असो, पडला की टांग तुटणं आहेच. भेदभाव नावाने नाही गड्ड्यापाशी, हा आपण घेतला पाहिजे आदर्श गड्ड्याचा. आपण किती राहायचा भेदभाव करतो, कोण घेऊन आपल्या घरचंच काम आहे.
गड्डे त्याचा नाही, तुम्ही कोणी आहे एक सार दुसरं तुम्ही एक गड्ड्याचं पाहिलं नाही, गड्डा हा जोडते राजा. म्हणजे समजा तुम्ही पडले रस्त्यात, खप कंचारी दिशेने लोक येतात, येतात की नाही. हा तू विचार करता का तुमची जात काय, तुमचा धर्म काय, तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, खप कोण कोणी तुमची गाडी उचलते, कोणी तुम्हाला उठून बसवते, कोणी तुम्हाला पाणी पाजते, कोणी एखादा ऑटो आलेला थांबवते. आणि बाई असली तर अरे बापा बापा बापा, मग तर माणूस तिचा इतका पूर येते का तिला वाटते मा टंगलं तुटलेले पुरलं, पण हे सेवानी पुरली लोक इतकी मेहनत घेतात त्या बाईवर. मेहनत घेतात म्हणजे इतकी मदत करतात त्या बाई, की त्या मदतीला ते बाई कावते की बा मा टंगलं तुटलेलं पुरलं म्हणते, पण मला हे मदत नाही पाहिजे म्हणते, इतकी इतकी मदत करतात. मग आता मला सांगा, जर असा देशाला जोडणारा, आपुलकीची भावना ठेवणारा, तुम्हाला आपलं पोरक हा भेद मिटवणारा हा गड्डा, याच्यापासून जर तुम्हाला काही शिकता येत नसेल तर किमान नावं तर नका ठेवू राजा. हा नाही एक तुमचं काय म्हणणं नाही पटत असेल तर समजा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा आणि पाहत राहा घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटा विचार.